थैंक यू डीजे, डीजे थैंक यू डीजे, डीजे थांबा थोडंस। थैंक यू डीजे, डीजे थांबा, चालू करू आपण मॅच। किरण मोरे ऑन स्ट्राईक, प्रशांत रेलगे आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडला, आणि अमोल वाघ हे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आता तयार होत आहेत। पहिलं षटक आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक, मेन पंतांचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी। सामन्याला सुरुवात होते वाघमोडे पाटील नाना 71-71 हा संघ आपण पाहतो मैदानात। टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू हा निर्णय घेत आतमध्ये उतरलाय। किरण मोरे श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपण पाहतो असणारं एक टेनिस क्रिकेट क्षेत्रामधलं एक प्रचंड मोठं नाव। गेली कित्येक वर्षापासून किरण मोरेचं नातं आम्ही टेनिस क्रिकेटसोबत जोडलेलं पाहतो आहे आणि बरेचसे मोठे मोठे रेकॉर्ड्स, बऱ्याचसे मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो अडेकाने गाजवणार हा किरण मोरे आज क्लासिक कास्टीचा सलामीसाठी आपण पाहतो आतमध्ये उतरला आहे। पहिला चेंडू हा स्कोअरलेस क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक बॅटवरती आधी आलता चेंडू, मात्र तिथे त्याला धाव मिळाली नव्हती। दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळाली, एका सिंगल धावीबरोबरीत तो आपल्या टीमचा अकाउंट ओपन करतो क्लासिक कास्टी। त्या दिवशी राशीनमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकणारा राशीन गावातला चॅम्पियन हा संघ आहे क्लासिक कास्टी। तिथे बऱ्याच मोठ्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याबरोबर त्यांची गाठ पडली फायनलमध्ये, मात्र फायनलमध्ये सुद्धा एक मोठ्या संघाला पराभूत करत पहिल्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी घेणारा हा क्लासिक कास्टीचा संघ आज लढतो आहे वाघमोडे पाटील नाना 71-71 या टीम विरोधात। प्रशांत ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅट्समन, कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेंमध्ये उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट फलंदाज या किताबानं ज्या खेळाडूला गौरवण्यात आलेला आहे तो प्रशांत आहे। शांत पद्धतीनं शांत संयमी स्वभावाचा खेळाडू कायम सलामीला येत असतो। आसिफ शेख सारखा खेळाडू टीममध्ये आहे। सूरज क्षीरसागर दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅटिंग, त्याची परत आपण पाहतो गोलंदाजी ह्या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये चांगला खेळणारा सूरज क्षीरसागर। स्लॉगओव्हरमध्ये खाली मिडल ऑर्डरला करण जाधवला आपण पाहतो या टीममध्ये जागा असते, असा पुरेपूर बॅलन्स असणारा हा संघ आहे क्लासिक कास्टी। वाईट बॉल तर तितकाच ताकदवान आणि तितक्याच आपण पाहतो हिमतीचा भीमानगर हा संघ आतमध्ये दोन हात करण्यासाठी उभा राहिलेला आहे। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण आहोत, पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 3 धावा मोठा फटका मात्र आतापर्यंत कोणताही या गोलंदाजाने आपण पाहतो समोर खेळाडूंना खेळू दिला नाही। हा मात्र आपण पाहतो ठिकाणी वाईट बॉलचा या आधीचा इशारा होता, कारण मला वाटतं वाईट बरोबर त्यांना ऑनही केलं होतं। आता यावेळेसही उंच खूप जास्त चेंडूनी आपण पाहतो ती घेतली उंची, आणि आता स्क्वेअर लेग पंतांनीही सांगितलं आणि मेन पंतांनाही सांगितलं की यावेळेस आधी वॉन केलं होतं आता तुम्हाला दंडित केलं जाईल, पुन्हा नो बॉलचा इशारा पंतांनी दिला। प्रेटचा हा चेंडू किरण मोरे, प्रयत्न आता त्यांना सुरू केलेला आहे। 360 प्लेअर आहे मैदान खेळतो आपण पाहतो, चांगलं गोलंदाजी त्याचबरोबरीत फलंदाजीसुद्धा चांगली करतो आणि गेल्या कित्येक टॉर्नामेंटमध्ये कित्येक मोठ्या मोठ्या संघांमधून ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल म्हणून त्या खेळाडूला खेळताना आम्ही पाहिलं। आज आपल्या गावच्या टीमकडून खेळतो आहे आणि समोर सलामीला आल्यानंतर अजून पहिल्या षटकामध्ये किरण मोरे, जो किरण मोरे आहे तो अजून त्याचा खेळ आपण पाहतो मैदानावरती आत्तापर्यंत आपण पाहतो की ज्याला ओळखलं जातो तो खेळ, कारण 24 चेंडू शिल्लक आहेत आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो। आणि ह्या मैदानावरती पहिल्या मॅच जर तुम्ही बघितलं असेल तर धावपलक चेस होतो हे श्रीगोंदा टीमनं दाखवून दिलं की धावपलक चेस करता येतो आणि त्यांनी करून दाखवला, मात्र तो सामना वेगळा होता। इथे हा सामना आपण पाहतो ठिकाणी वेगळा आहे, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। हा चेंडू मिडऑफमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो, थोडासा फंबल क्षेत्ररक्षकांकडे झाला आणि त्याबरोबरीत किरण मोरेनंही खरेटं सोडलं, प्रशांतही धावला, एक चोरटी धाव तिकडे घेतली आणि ह्या एका धावेनं धावपलक पुढे सरकतो। 5 धावा पहिलं षटक आतमध्ये संपल्यानंतर 5 धावा धावपलकीवरती आहेत, 5 धावा धावपलकीवरती, एक षटक संपलं पहिल्या षटकामध्ये। आपण पाहतो पावरप्लेच्या खेळाडू गोलंदाज जास्त धावा देत नाहीत, कारण पहिलं षटक आपण पाहतो तितकंच महत्त्वाचं असतं आणि पहिलं षटक टाकण्याची जबाबदारीसुद्धा टीमचा प्रमुख गोलंदाज आपल्याकडे घेत असतो। एक षटक आतमध्ये संपलेलं आहे,
आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपळी करते, तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अभिजीत समोर दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहे. 5 धावा खर्च करणारा पहिला खेळाडू. एक सुंदर सुरुवात आपण पाहतो आपल्या टीमला करून दिलेली आहे. सुंदर सुरुवात आपण पाहतो महत्त्वाची, कारण चांगली सुरुवात चांगला शेवट असं आपण पाहतो. या ठिकाणी एक मन परिचित आपण पाहिलेले आहे. किरण मोरेसाठी पुन्हा एकदा हा चेंडू. धाव घेतली खरं त्याने, मात्र बॅटाने बोलतो कुठेही दूरदूर संपर्क झाला नव्हता. 22 स्वरूपामध्ये मिळालेली ती एक धाव. धावा कुठून येतं त्याला जास्त महत्त्व नाही, आता धावा येणं महत्त्वाचं आहे. अजूनही तो एकेरी अंकामध्ये आपण पाहतो ठिकाणी उभा असणारा धावपलक 6 धावा धावपली करते. 4 षटकांचे निर्णायक सामने आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये आपण खेळवतो आहे. कारण वेळ आणि सकाळी आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे संघ दूरवर येत आहेत, लांबून येत आहेत, त्यामुळं क्लासिक कास्टी विरुद्ध आपण पाहतो आतमध्ये वाघमोडे पाटील नाना 71-71 आपण पाहतो या ठिकाणी. हा सामना आपण पाहतो आतमध्ये सुरू असताना. आत्तापर्यंत समोरच्या टीमला थोडंसं थांबवण्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी यश संघाला मिळालं की जास्त आपण पाहतो या ठिकाणी धावा बनवू दिल्या नाहीत, थोडंसं रोखण्याचं काम. कारण किरण मोरे प्रशांत नलगे ही टेनिस क्रिकेट विश्वातली आपण पाहतो या ठिकाणी खुकर जोडी आणि असे महत्त्वाचे ताकदवान खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी समोर उभे असताना. अजूनही आपण पाहतो तिथे समोर त्या खेळाडूंना थांबवणं हे वाटतं तितकं सोपं नाही, मात्र ते काम करून दाखवलंय आत्तापर्यंत टीम भीमानगर. आतमध्ये जो संघ आपण पाहतो आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. फुल ऑन लाईनचा हा चेंडू खेळा मिडविकेटमध्ये, थोडा वाईडिश मिडविकेटमध्ये जाणारा चेंडू होता. एकच धाव त्या ठिकाणी किरण मोरेला मिळाली, एक धाव मिळाली एका धावीबरोबरीत. मी धावपळी करतो जातो. षटक क्रमांक 2 खेळ आपण पाहतो सुरू असताना 8 on board 8 धावा धावपळी करती. 8 धावा धावपळी करते आत्तापर्यंत आपण पाहतो ह्या 8 धावींवरती संघ उभा राहिलाय शांत पद्धतीने. आपण पाहतो या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये हळूहळू आपण ट्रॅव्हल करतोय. 1,11,000 रुपयांचा असणारा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकण्यासाठी पहिल्या दिवसामध्ये सुद्धा बरेचसे मोठे मोठे काल संघर्ष मैदानावरती आम्ही पाहिले आणि आताही तितकेच मोठे संघ आपण पाहतोय आणि तितकाच मोठ्या खेळाडूंचा खेळ आज दिवसभरामध्ये आपण मैदानावरती पाहणार आहोत. त्यामधलेच आपण पाहतो या ठिकाणी असणारे आज 2 संघ, एक भीमानगर विरुद्ध क्लासिक कास्टी. हा सामना आतमध्ये सुरू असताना धावपळ दाखवतो तो 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ हा पुन्हा थोडा मिस अँड टू ट्राई द सिंगल रन. एक धावेसाठी तो प्रयत्न आपण पाहतो किरण मोरेचा. एक धाव त्या ठिकाणी मिळाली एका धावीत. आपण पाहतो षटक क्रमांक 2 आतमध्ये संपलं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळी करते त्या 10 धावा धावपळी करते. 2 षटकं संपल्यानंतर क्लासिक कास्टी आपण बनवलेला आहे. थोडासा फलंदाजांचा पवित्रा आपण पाहतो किंवा फलंदाजाचा जो आता आपण पाहतो टान्स खेळ किंवा आत्तापर्यंत तुम्ही ज्या वेगानं चाललेला आहात तो वेग थोडासा आता वाढवावा लागेल. थोडासा पवित्रा बदलण्याचं काम क्लासिक कास्टी टीमला करावं लागेल. तर भीमानगर टीम आत्तापर्यंत जशी गोलंदाजी आपण केलीत अशाच गोलंदाजाची अपेक्षा इथून पुढे आपल्याकडनं आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात हे आपल्याला माहीत आहे. अगदी तसंच क्रिकेटमध्ये फलंदाज तितके पवित्रे आढळत असतात. प्रत्येकाच्या शरीराची ठेवण आणि सवय यानुसार हे पवित्रे घेतलेले असतात. फलंदाजांचा पवित्रासुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तुमची बॅट धरण्याची पद्धत, तुम्ही उभं राहण्याची पद्धत या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलच्या फलंदाजीचा पवित्र आपण बघितला आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला, कारण त्याचा पवित्रा काही आदर्श म्हणावा असं नाही, पण तरी चंद्रपॉल धावा काढू शकला आणि त्याच्या एक वेगळ्या शैलीनं त्यानं प्रेक्षकांच्या घरामध्ये कायम आपण पाहतो मन करत राहणारा तो खेळाडू. आतमध्ये समोर किरण मोरे स्ट्रगल करत होता, थोडासा आपण पाहतो झुंजत होता आपल्या फॉर्म विरोधात आणि पहिला धक्का तो क्लासिक कास्टीला 3 षटकामध्ये मिळाला. किरण मोरे माघारी आलेला आहे.
षटक क्रमांक तिसऱ्याला झालेली सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो किरण मोरेला, तिकडे आपण पाहतो बाद करत, आपण पाहतो त्याला तंबूचा रस्ता दाखवणारा खेळाडू, आतमध्ये गोलंदाज समोर 10 धावा धावपळीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकापासून आतापर्यंत आपण पाहतो क्लासिक कास्टेला थांबवण्यामध्ये टीम भीमानगर। नवीन खेळाडू सतीश आतमध्ये आला आणि आल्या बरोबरीत खेळला एक पॉवरफुल हिट षटकार। समोर सीम आरिशा बाउंड्री लाईन फेकून दिलेला एक पॉवरफुल खनखनी षटकार। क्लासिक कास्टी ही इज द मॅन सतीश। सतीशच्या बॅटमधून आपण पाहतो हवाई मार्गानं बाहेर फेकून दिलेला तो चेंडू। पाहिलं गोलंदाजाच्या हातातून चेंडू रिलीज होईपर्यंत त्यानं आपण पाहतो चेंडूवरती लक्ष ठेवलं होतं, तो फोकस आपण पाहतो त्याचा चांगला बघायला मिळाला, कारण पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकार खेळला म्हणजे तो कॉन्फिडंट आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा त्याच्या खेळीवरती जाणवला। त्यानंतर लेग बाय स्वरूपामधली एक सिंगल धाव, एक धाव त्या ठिकाणी आली, एका धावेनं धावपलक पुढे सर्कल धावपलकीवरती पुढे 17 धावा षटक 3 खेळ सुरू असताना। सतरा धावा धावपलकीवरती षटक 3 प्रशांत ऑन स्ट्राईक। ओहो आतापर्यंत प्रशांत नलगे आपण पाहतो हाई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतो आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणारा खेळाडू आहे, मात्र आजही तो किंवा ज्या प्रशांतला ओळखलं जातं ज्या खेळीसाठी आज त्याच्या नावाप्रमाणे तो थोडासा शांत दिसलाय। त्याच्या नावात शांत आहे, सायलेंट आहे, नावाप्रमाणे शांत संयमी स्वभावाचा असणारा हा खेळाडू, पण आज आपण पाहतो थोडासा आतमध्ये थोडासा शांत दिसलाय किंवा तो रिदम आतापर्यंत आपण बघूयात। हा थोडासा दूरवरून आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झाला ऑफस्टंपवरती ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वेअर मिळाला आणि त्या कारणास तो एक अतिरिक्त धावेचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी ऑनफील्ड पंचांनी आतमध्ये पुरवला। आम्हाला सांगितलं की हा वाईड आहे, एक अतिरिक्त धाव। हा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत दूरवरती शरीरापासून ठेवण्याचा प्रयत्न, पाठीमागे सरकल स्क्वेअर कटचा हा क्रिकेट क्षेत्रामधला लोकप्रिय क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा बहारदार चौकार 4। प्रशांत 4 मिळालं आणि ह्या चौकांना पूर्ण झाल्यात त्या धावपलकीवरती 20 on board 22 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये क्लासिक कास्ती। बऱ्याच थोड्या उशिरा का होईना आपण पाहतो प्रशांतच्या बॅटमधून तो फटका। हा चेंडू खेळला थोडा स्क्वेअर लेगमध्ये, क्षेत्ररक्षक बराच दूरवरती चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत तो चेंडू जमिनीवरती लँड झाला, तोपर्यंत पुन्हा आपण पाहतो या ठिकाणी खेळाडू धावला तो 2 धावींसाठी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, या 2 धावीबरोबरी 3 षटकांचा डावमध्ये संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती पूर्ण त्या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ऑन बोर्ड क्लासिक कास्टी। श्रीगोंदा तालुक्यामधला असणारा हा संघ ऑनलाईन पद्धतीनं बराचसा मोठा प्रेक्षक वर्ग आज आमच्यासोबत जोडलेला आहे। आमच्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपण ऑनलाईन पद्धतीनं ही स्पर्धा घर बसल्या पाहत आहे। 1,11,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे। उद्या मात्र आपण तालुका हा खेळवणार आहोत। परवा दिवशी ओपन खुल्या गटातल्या खेळाडूंना या मैदानावरती खेळण्याची संधी आहे। ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, त्याचमध्ये आमचे सहकारी मित्र, आमचे मार्गदर्शक आणि पंचांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये डेब्यू करणारे आमचे मित्र दीपेश भाटे हे सुद्धा पुण्यावरनं ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं बघतायत। एक मोठ्या संस्थेमध्ये आज ॲज अ एक टीचर, एक शिक्षकाच्या भूमिकेमध्ये ते काम करतायत, काउन्सिलिंग टीचर। काउन्सिलिंग ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्ञान अर्जनाचं काम करणारे आमचे परम मित्र दीपेशजी भाटे सर यांनी या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि याही स्पर्धेला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या, धन्यवाद सर। षटक 4 झालेली सुरुवात आहे। एकमेव खेळाडू जो यशस्वी ठरला तो षटकार खेळण्यासाठी तो सतीश। आता समोर आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंड एक खेळलेला षटकार आम्ही पाहिला होता, हा सरळ पुन्हा बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सी मारेशा बाहेर षटकार 6 धावा। सतीशच्या बॅटमधून आलेला तो खनखनी षटकार आणि या षटकारानं पूर्ण झाल्या त्या 30 धावा धावपलकीवरती। हा खेळाडू आतमध्ये आल्यानंतर आपल्या टीमसाठी आपण पाहतो धावपलक गोळा करतोय, यापूर्वीसुद्धा एक षटकार खेळत या षटकामध्ये सुद्धा हा षटकार आपण पाहतो टीमसाठी खूप उपयुक्त ठरणारा ठरेल।
हा चेंडू थोडा थोडा आपण पाहतो, एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग, त्याने तर फाईन लेगमध्ये. आज हल्ली आपण पाहतो प्रत्येक खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आपण शपल शपलिंग करताना आपण पाहतो, या ठिकाणी आपण त्यांना पाहतो समोर चालत जात असतात, गोलंदाजांना जो आव्हान आपण पाहतो या ठिकाणी टाकत असतात की टाक चेंडू आपण पाहतो स्टंपवरती. बट व्हॉट इज द शपलिंग, शपलिंगची डेफिनेशन काय आहे? ट्रिगर मुवमेंट वेगळी असते, ट्रिगर ॲक्शन वेगळी असते आणि शपलिंग हे वेगळं असतं. या तीनमधला फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा थोडा अंगावरती शरीरावरती आपण पाहतो, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. स्क्वेअर लेग शतरक्षकानं केलेली चूक आणि सरळ सीमारेषा बाहेर येणारा हा चेंडू चार. या चार धावेनं धावपळीवरती 34 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 34 ऑन बूट, 34 धावा धावपळीवरती, एक गडी बाद फक्त आतापर्यंत. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आपण पाहतो, तिथे एक 22 स्वरूपामध्ये आपण पाहतो ती धाव मिळाली. एक धाव त्या ठिकाणी, एक धाव सुद्धा आपण पाहतो विजयासाठी किती महत्त्वाची असते, किंवा एका एका धावेसाठी किती मोठा संघर्ष काल धांडेवाडी संघ काल दिवसभरामधली शेवटची मॅच खेळला, की एक धाव सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी खूप जास्त धोकादायक ठरू शकतं. याचं जिवंत उदाहरण आपण काल पाहिलं, कारण एका धावेचं महत्त्व किती मोठं आहे. कारण पहिलं पारितोषिक आहे 1,11,111 रुपयांचं, आणि एका धावेने जर आपल्याला जर आपण पाहतो या स्पर्धेच्या बाहेर जाऊ लागत असेल तर एक धाव किती रुपयाची आहे तुम्ही विचार करा. 35 धावा धावपळीवरती हा चेंडू प्रशांत पॉईंटमध्ये, पुन्हा थोडा स्क्वेअर कटची झलक यामध्ये आणि पॉईंट सी मारेषा बाहेर. चार षटकानंतर क्लासिक कास्टी तुम्ही एक सन्मानजनक धावपळीपर्यंत पोहोचू शकलात. 39 आपण बनवलेले आहेत. तर सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो भीमानगर टीम, वाघमोडे पाटील नाना 71 आपल्याला जिंकण्यासाठी बनवायच्या 4 ओव्हरमध्ये 40 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय आणि सामना आपण पाहतो या ठिकाणी होईल तो मांजरी टीम, मांजरी पुणे हवेली तालुक्यामधून पुण्यावरून आपण पाहतो या ठिकाणी बिलॉंग करतात. पुणे मांजरी हा संघ आपण पाहतो आता गाववाई स्पर्धेमध्ये आम्ही कायम मांजरी टीमला खेळताना पाहिलं. विजय चांदेकर, बऱ्याच दिवसानंतर विजू चांदेकर यांना आम्ही मैदानावरती पुन्हा कमबॅक, एक चांगली शरीरयष्टी आणि आपल्या फिटनेसवरती कायम काम करणारे विजय चांदेकर आज मैदानावरती आपण पाहतो मांजरी टीममधून आम्हाला पाहायला मिळतील. तर मांजरी संघाच्या संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये या आणि संभाजीनगर संघाच्या संघनायक आपण टॉससाठी चला. मांजरी विरुद्ध संभाजीनगर अशी मॅच आपण पाहतो आतमध्ये या ठिकाणी होईल. यानंतर हा टॉस आपण पाहतो या ठिकाणी होईल.
चार ओवरमध्ये 40 धावा हे कॅल्क्युलेशन आपण पाहतो आतमध्ये. सामना सुरू होतो. क्लासिक कास्टी टीमकडनं पहिलं षडे टाकण्यासाठी गोलंदाज हा चेंडू सावाला झालेली सुरुवात. शॉर्ट पिच कव्हर क्षेत्रामध्ये जाणारा हा चेंडू. चार अतुल दादांना विनंती करू दादा आपण टॉस करून घ्या. त्यानंतर होणाऱ्या संघाचे दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतो ठिकाण आपल्यासोबत जोडलेले आहेत. मांजरी टीमचे कॅप्टन मांजरी टीम आपण इथे समोर संघाचे संघनायक आपण पाहतो ठिकाण आलेले आहे. अमोल जाधव यांचं नेतृत्व लाभलेला हा मांजरी संघ विरुद्ध संभाजीनगर या दोन टीममध्ये आपण पाहतो ठिकाणी मॅच होते. आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो ज्यांच्या शुभहस्ते आपण पाहतो ठिकाणी. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस संपन्न होईल. दोन्ही संघ आपण पाहतो ठिकाणी आता समोरासमोर आहेत. बऱ्याच दूरवरनं आपण पाहतो इथून पाठीमागे ह्या दोन संघ एकमेकांसमोर उभे राहिले असतील नसतील. हर्षलजी शेवाळे शरदजी शेवाळे यांना विनंती करतो आम्ही की आपण आपल्या शुभहस्ते आपण पाहतो ठिकाणी टॉस होईल. त्याचबरोबर अमलदादा तोरडमल यांनाही विनंती करतो. अमलदादा आपणही समोर या. समोर डाव सुरू झाला. 40 धाव्यांची गरज घेऊन आपण पाहतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की या आपण विशाल गुंजाल ए बी एस साल बेहतरीन अंदाज में खेळ रहा खिलाडी मांजरी संघ विरुद्ध संभाजीनगर हा सामना आपण पाहतो मैदानावरती. ओंकार गायकवाडही आपण पाहतो ठिकाणी आज आमच्यासोबत आहेत. प्रतीक इंडस्ट्रीज संभाजीनगर 22 स्वरूपामध्ये आलेली धाव हा संघ आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये. मांजरी टीम बरोबर दोन हात करेल. जाऊ मॅचकडे आपण एकदा. चार ओव्हरमध्ये 40 बनवायच्यात त्यामधल्या 6 बनवल्यात. अजून 21 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्यात 34 धावा. स्क्वेअर लेग सी मारेशा बाहेर येणारा आपण पाहतो. हा एक मोठा षटकार आपण पाहतो आतमध्ये. अजूनही दोन चेंडूंचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी. या षटकामधला अजूनही शिल्लक असताना 12 धावा टीम आपण पाहतो या ठिकाणी आपण बनवलेल्या आहेत. 12 धावा धावली गर्दी कोणताही खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी. अजून तरी आपण पाहतो बाद झाला नाही. हा चेंडू पुन्हा एकदा थोडंसं पाठीमागे सरकत स्क्वेअर कटचाच हा फटका आहे आतमध्ये. क्रिकेटमधला आपण पाहतो लोकप्रिय असणारा स्क्वेअर कटचा फटका आहे आणि प्रत्येक खेळाडू आपण पाहतो हा फटका खेळण्यासाठी तसा प्रयत्न किंवा तशी साधनाही करत असतो. आणि तसे काही फटके आपल्याला पहिल्या डावामध्ये सुद्धा बघायला मिळाले. या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहतो तशा पद्धतीचे काही फटके आपण आतमध्ये बघतोय. 14 धावा धावपलीकरती अजून 26 धावा विजयासाठी इथून पुढं बनवणं शिल्लक आहे. लोकप्रिय फटका आहे. चांगले चांगले खेळाडू आपण पाहतो. एक उत्कृष्ट दाद आपण या फटक्याला आपण पाहतो मिळत असते. एक चांगला प्रयत्न आतमध्ये. समोर क्लासिक कास्टी पहिला खेळाडू मैदानात थांबलेला आहे. पहिल्या खेळाडूचा डाव संपतो. 14 धावांवरती पहिला धक्का टीम भीमानगर. अठरा चेंडूमध्ये अजून 26 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. अजून 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू आणि 26 धावींची गरज असणारा हा सामना आतमध्ये. क्लासिक कास्टी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजांना खर्च केला त्या 14 धावा. शेवटच्या चेंडूवरती विकेट आपण पाहतो या ठिकाणी मिळाली. तर 18 चेंडूमध्ये आता 26 धावींची गरज असताना संपूर्ण संघ एकत्र आला आहे. पुन्हा एकदा थोड्याशा चर्चा थोड्याशा कम्युनिकेशन्स आपण पाहतो या ठिकाणी आतमध्ये करतायत. कम्युनिकेशन इज ऑलवेज बेटर दॅन अरेंजमेंट असं म्हटलं जातं.
व्हॉट इज द राईट टीमसाठी योग्य अयोग्य गोष्टी काय आहेत सर्वांच्या विचारानं आपण इथून पुढे पुढे जाऊ असा एक निर्णय आपण पाहतो एकत्र येऊन घेतला आणि दुसरं षटक टाकण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. टीमचा प्रमुख गोलंदाज सूरज क्षीरसागर या खेळाडूला आता गोलंदाजी मार्गावरती बोलवण्यात आलेला आहे. सूरज क्षीरसागर आपण पाहतोय त्या मानानं फलंदाजी चांगली करतो, मात्र आज त्याला फलंदाजी करण्या इतपत वेळ आली नाही. बाकीच्या खेळाडूंनी 39 आपला संघ आणून उभा केला, तर 40 आपण डिफेंड करत असताना आता पहिल्या षटकामध्ये 14 दिल्यात, तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना अजून 18 चेंडूमध्ये 26 धावींची गरज आपल्याला विजयासाठी. समोर भीमानगर टीम आपल्याला आहे. 18 चेंडू 26 धावा, आदमी बड़ा हो या छोटा हो कोई फरक नहीं पड़ता, उसकी कहानी बड़ी होनी चाहिए. आत्तापर्यंतचा हा खेळ, आत्तापर्यंतची कहानी आपण बघितलेली आहे. 18 चेंडू या मॅचमध्ये शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 26 धावा. सूरज क्षीरसागर हर कोई सूरज की तरह आसानी से नहीं चमकता, उसके लिए आपको सूरज की तरह तपना भी पड़ता है. वो सूरज क्षीरसागर ये गेंद लेकर अगली ओवर की शुरुआत करते हुए बीच मैदान सीनातान हा चेंडू खेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दोन दूर दूर वरती आणि दोघांमधून हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर 4. दोन लॉस ऑफ टू विकेट्स, 18 धावा धावलकीवरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू आणि बांधवायचे 22 धावा. संभाजीनगर विन द टॉस अँड इलेक्टेड टू डिसिजन ऑन पेंडिंग. प्रतीक इंडस्ट्रीज संभाजीनगर रांजणगाव हा आपण टॉस जिंकलात आपला निर्णय फक्त काही वेळात आपण इथे कळवा. प्रतीक इंडस्ट्रीज विरुद्ध मांजरी 11 हा संघ आपण पाहतो आतमध्ये. 16 चेंडू शिल्लक, 16 चेंडूमध्ये अजून बनवायचे आहेत 22 धावा. 16 चेंडू आणि 22 धावींची गरज आपण पाहतो हा सामना जिंकण्यासाठी. आतमध्ये अजून शिल्लक आहे. समोर सूरज क्षीरसागर क्लासिक कास्ती विरुद्ध टीम भीमानगर. एक समान ताकदीचे आणि एक ताकदीचे आपण पाहतो संघ. तुल्यबळ मातबर टीममध्ये आपण पाहतो आहे का नाही, लढाई सुरू आहे. आजच्या दिवसातला होणारा हा दुसरा सामना आपण पाहतो पहिल्या फेरीतला. फील्डमध्ये बराचसा बदल आपण पाहतो ठिकाण आतमध्ये सूरज क्षीरसागरनं केलेला आहे. यापूर्वी जो खेळाडू आपण पाहतो सर्कलमध्ये उभा होता त्याला सरळ डीप स्क्वेअर लेगमध्ये आणून उभा केला आणि त्या जागेवरचा खेळाडू आपण पाहतो तिथे फर्स्ट स्लिपमध्ये जाऊन उभा राहील. 16 चेंडूमध्ये 22 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. चला चालू करा मॅच. 16 चेंडूमध्ये 22 धावा विजयासाठी आपण पाहतो ठिकाणे ही गरज असताना सूरज क्षीरसागर गोलंदाजी मार्गावरती. आत्तापर्यंत या ओव्हरचा खेळ पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि पुन्हा प्रश्नांकडे गेलेला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. पुन्हा कॉट पॉइंट स्वरूपामध्ये अजून एक धक्का टीम भीमानगर मैदानावरती त्यांना तो हादरा बसलेला आहे. दोन चेंडूवरती दोन विकेट्स आपण पाहतो सूरज क्षीरसागर टीमचा प्रमुख गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी या षटकामध्ये
आत्तापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दोन चेंडूमध्ये एक चांगलं कमबॅक हे सुरेश क्षीरसागरचं पाहायला मिळालंय. 15 चेंडू अजून टीम भीमानगर आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 22 धावा आता इथून पुढे शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 22 धावा. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर हो या तो मंदिर मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. जिंदगी बदलने के लिए आपको लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसको आपको समझना पड़ता है. वक्त आपका है, चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में गुजार दो. जब तक मंदिर ना मिले तब तक मत हारो, तब तक मत ठहरो, क्योंकि पहाड़ से निकली वाली नदियों ने आज तक रास्ते में किसी से नहीं पूछा कि समिंदर कितना दूर है. 15 चेंडूंचा डाव अजून शिल्लक आणि 15 चेंडूमध्ये 22 धावा. अगर जीवन में कुछ पाना है तो अपने तरीके बदलो, इरादे नहीं. अगर बुलंद हौसले है तो मंजिल मिल जाती है. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है, और ये दोनों टीम के खिलाड़ी बेहतरीन है. यहाँ तक संघर्ष करके आप पहुँचे हो. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू, एकच खेळाडू अपील करत होता तिथे कवर क्षेत्रामधलं, त्या अपीलचा जास्त परिणाम आपण पाहतो तिथे टीम समोर आमच्या ऑफिशियल पंतांवरती झाला नाही. चेंडू निर्धावाला हे महत्त्वाचं, 14 चेंडू 22 धावा. टीम भीमानगर लढतो आहे संघ, लढण्याचा इतिहास इथून माठीमागचा सुद्धा आपला मोठा राहील. लढता लढता हरलो तरी मला हरण्याची खंत नाही, शांत जरी माझा लढा असला तरी मी तो लढत राहील. ओहो, सूरज क्षीरसागर पुन्हा आगीचे गोळे टाकल्यासारखे चेंडू टाकण्यासाठी माहिर असणारा हा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट्स, तर त्यानंतर 2 लागोपाठ चेंडू त्यानं आतमध्ये निर्धाव टाकलेले आहेत. 13 चेंडू आणि आता बनवायच्यात अजून 22 धावा. 13 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा हलकसं अपील, लागोपाठ 3 चेंडू निर्धाव आणि फक्त 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी. या षटकामध्ये सूरज क्षीरसागरनं खर्च केला. पाहता पाहता दुसऱ्या क्रमांकाचं षटकसुद्धा आतमध्ये संपलं. 2 षटकांचा खेळ संपला, पूर्ण झाला ते 18 धावा. तर अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 22 धावा. 18 चेंडू आणि 22 धावा. षटक 3 होईल सुरुवात. 3रा आणि 4थ्या क्रमांकाचं षटक अजूनही टीम भीमानगर आपल्याकडे आहे, त्यामुळे सगळं संपलं असं नाही. आणि ज्यावेळेस असं वाटतं सगळं संपून गेलं, खरं तर तीच सुरुवात असते आपण पाहतो काहीतरी नवीन करून दाखवण्याची. तर अजूनही 12 चेंडू आपल्याकडे 22 धावेंसाठी आपण पाहतो ठिकाणी आपला सामना शिल्लक. षटक क्रमांक 3 कोणता गोलंदाज टाकणार यासाठी पुन्हा एकदा थोडंसं कम्युनिकेशन आतमध्ये होतं आहे. एवढा वेळ नाही आहे क्लासिक कास्ट आपल्याकडे, एवढा वेळ नाही आहे ह्या लक्षात घ्या. इथून पाठीमागे आपण बराच वेळ घेतला आहे. जर आयोजन टीमनं जर आपण पाहतो या ठिकाणी काही सूचना किंवा काही कारवाई जर आपल्यावरती केली तर मग मात्र आपल्याला काही हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे जितक्या लवकर मॅच सुरू करता येईल आणि जितक्या लवकर सामना संपवता येईल तितक्या लवकर सामना संपवून घ्या. 12 चेंडू आणि 22 धावा. षटक क्रमांक 3 होईल सुरू आणि 3रं षटक टाकण्यासाठी क्लासिक कास्टीकडनं गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आहे. कोण आहे? प्रशांत नलगे हे खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती आहेत. प्रतीक इंडस्ट्रीज आपण निर्णय दिलेला नाही आहेत, त्यांनी फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर मांजरी टीम यानंतर प्रथम फलंदाजी करेल. 12 चेंडू 22 धावा. यानंतर मांजरी विरुद्ध प्रतीक इंडस्ट्रीज संभाजीनगर रांजणगाव हा सामना आपण पाहतो ठिकाणं यानंतर होणार आहे. प्रशांत नलगे 12 चेंडूमधले 6 चेंडू आता त्याला टाकायचे. पहिला चेंडू सरळ खेळला, लॉग ऑन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सरळ सीमारेषा बाहेर आपण पाहतो खेळला एक पॉवरफुल षटकार. 12 चेंडू 22 धावेंचं कॅल्क्युलेशन या एका मोठ्या षटकारानं आपण पाहतो या ठिकाणी आता पुरेपूर बदललं जाईल. हा चेंडू थोडा पाठीमागे, पुन्हा थोडा वाईड लाईनवरती जाऊन थांबला. जागा बनवण्याचा हा प्रयत्न आपण पाहतो त्याचा तिथे राहिला. 24 धावा धावपळीवरती 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये धावपळीवरती आहेत. षटक क्रमांक हे 3 सुरुवात झाली एक मोठ्या षटकाराला.
या षटकामध्ये आपण पाहतो आहे की ना टीम भीमानगर काही धावा बनवणं आपल्याला गरजेचे राहतील, जेणेकरून आपल्याला शेवटच्या षटकामध्ये जास्त प्रेशर राहणार नाही. त्यामुळे जितक्या जास्तीत जास्त या षटकामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो आपण कराल ते आपल्या टीमसाठी उपयुक्त राहील. नऊ चेंडू अजून शिल्लक आहेत आणि आता नऊ चेंडू मध्ये विजयासाठी टीम भीमानगर आपल्याला बनवायचे आहेत 12 धावा. नऊ चेंडू आणि 12 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. एक चौकार एक षटकार या सामन्यामधले आपण पाहतो आहे की धावा जास्त देऊन गेलेले हे दोन तडाखे या षटकामध्ये. फील्डमध्ये आपण पाहतो थोडासा बदल होतोय. किरण मोरे यावेळेस आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता, मात्र तो स्वतः आता गोलंदाजाच्या शेजारी जाऊन मिडअपला उभा राहतोय. काही सूचना काही आपण पाहतो या ठिकाणी सूचना किंवा काही बदल आपल्या गोलंदाजीमध्ये करणं अपेक्षित आहे या गोष्टी आपण पाहतो. तो गोलंदाजाला समजावून सांगेल. हे कम्युनिकेशन महत्त्वाचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं कम्युनिकेशन कोणतं महत्त्वाचं असतं तर इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल कम्युनिकेशन. इथे तुमचा आत्मसंवाद खूप महत्त्वाचा ठरतो. तुमचं विल पॉवर ज्याला म्हटलं जातं आत्मबल लक्षात घेता आपण पाहतो विचार महत्त्वाचा राहतो. धावबाजी संधी किरण मोरेकडनं चेंडू निसटला होता दुसऱ्या साईडनं त्यानं एस्टनवरती लावलाय खरा, मात्र हा खेळाडू आपल्या खेट्यामध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही हे पाहण्यासाठी ऑनफील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. ग्रीन सिग्नल पंचांनी दिलेला आहे. हरी बत्ती उन्होंने दिखाई है इस बल्लेबाज को कि आपल्या घरट्यामध्ये तो सुखरूपरीत्या आला. विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे आम्ही जातो. दोन धावा मिळाल्या पूर्ण झाल्या 30 धावा. 8 चेंडूमध्ये 10 धावींची गरज होती त्यामधल्या 6 मिळाल्या. या षटकानं खूप जवळ आपण पाहतो या ठिकाणी आता सामना आलाय. 36 धावा धावपळीवरती 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये बनवायच्यात अजून 4 धावा. व्हाईट बॉल धावबाद होईल खेळाडू. सहा चेंडू अजून आहेत आणि 6 चेंडूमध्ये 3 धावींची गरज आता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी आहे.
तीन धावा विजयासाठी गरजेच्या आहेत। पहा चेंडू थोडा जमिनी समांतर आपण पाहतो ठिकाणी खेळला फटका, शतरक्षक तिकडे फेक येते तोपर्यंत तो दोन धावा मिळाला आणि ह्या दोन धावेनं सामना सुटला तो बरोबरीत। आता बनवायचे ते फक्त एक धाव। सामना संपला मध्ये आणि मॅच जिंकली ती टीम भीमानगर। आपलं हार्दिक अभिनंदन। तर क्लासिक कास्टी आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला एक चांगला खेळ दाखवलात, आपला आभार। याआधीचा जो सामना आपण पाहतो जिंकला होता तो श्रीगोंदा टीम, त्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपला शिल्लक आहे आणि त्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच होता तो तेजस। आपण आपला किताब घेण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी।